नमस्कार, कसे आहात सर्वजण? चांगले आहात ना? आपल्या स्वादिष्ट चटकदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता नवरात्रीत बऱ्याच जणांचा उपवास असतो. घरातील ताई तर दिवसभराचं काम करून गडबडीमध्ये उपवासाला शाबू भिजवून ठेवायचा विसरतात. अशा वेळीस विकतचा बारीक शाबू न आणता आणि अगदी 5 ते 7 मिनिटात भिजून ही खिचडी तयार होते. तर चला तर बघूया कशी बनवायची आहे खिचडी. प्रथम 1 वाटी शाबू घेते आणि हा शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. शाबू आपण गव्हाचा मोठा रवा असतो त्या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचा आहे. एकदमच बारीक पीठ करायचं नाही. आता बारीक केलेल्या मिश्रणामध्ये पूर्ण बारीक शाबू भिजतील एवढंच पाणी ओतायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला 5 ते 7 मिनटं असंच ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनटे झालेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. मस्त असा शाबू सुटसुटीत झालेला आहे. हा शाबू बटाटा मिरची चिरून होईपर्यंत भिजून होतो. वेळ अजिबात लागत नाही. इथे मी बटाट्याचे काप बारीक करून घेतलेले आहेत आणि बटाटे काळे पडू नये म्हणून पाणी ओतून ठेवलेलं आहे. आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल ओतलेले आहे. आता त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या बारीक करून टाकते. मिरची चांगली तेलामध्ये भाजून घेते. आता त्यामध्ये बटाट्याचे 5 काप टाकून घेते. हे काप चांगले लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. आता 1/2 चमचा मीठ यामध्ये टाकते आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने भाजून घेते. तुम्ही इथे पाहू शकता, छानच बटाटा इथे भाजलेला आहे. आता यामध्ये भिजलेला शाबू टाकते आणि 1 वाटी शेंगदाण्याचे कूट टाकते आणि हे मिश्रण चांगले हलवून घेते. घाई गडबडीच्या वेळेस ही खिचडी खाण्यासाठी काहीच हरकत नाही. दिवसभर पोटाला तेवढाच आधार राहतो आणि याची चव देखील आपण नेहमीचा मोठा शाबू करतो सेम तशीच चव या खिचडीला राहते. आपली इथे खिचडी तयार झालेली आहे. आता प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही इथे पाहू शकता. आता 1 तास आणि 2 तास शाबू भिजवत घालायची अजिबात गरज नाही. झटपट भिजवून ही खिचडी खाण्यास तयार होते. तुम्हाला आवडली ना ही खिचडी? तर चला तर पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, तुम्ही देखील ही खिचडी करूनच बघा. कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता भेटू आपण पुढच्या रेसिपीला. थँक्यू.